शकता असं मला वाटत नाही. पुढची बातमी. शिवसेनेला 23 जागा मिळाव्या अशी मागणी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी केलेली आहे. शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच आम्ही लढणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवसेनेच्या 13 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे 23 जागा मिळाव्या अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. शिवसेनेच्या ज्या मागच्या वेळी जागा लढल्या होत्या 23 ह्या 23 जागा आम्हाला मिळायला पाहिजेत असं एकमतानं ठरलं. विशेषतः त्यातल्या निवडून आलेल्या 18 जागा ह्या शिवसेनेलाच मिळायला पाहिजेत या पद्धतीनं सर्व खासदारांनी आग्रह धरला आणि शिंदेसाहेबांनी युतीच्या बैठकीमध्ये आम्ही 18 जागा घेऊ असं आम्हाला आश्वासन दिलं. धनुष्यबाण चिन्ह पक्ष आमचा असताना आम्हाला दुसरीकडे लढा असं ते सांगतील असं मला वाटत नाही. आणि या ज्या चर्चा आलेल्या आहेत ह्या मीडियातून आल्या असं मला वाटतं आणि आपण शिवसेनेवर लढायचं आहे आणि फक्त 13च नाही तर 18 जागा लढायचं असं एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं. उलट 13 तर आम्ही विद्यमान खासदार आहोत आत्ता सध्या शिंदे गटाकडं, त्याऐवजी शिवसेनेचे निवडून आलेले जे 18 खासदार होते त्या 5 जागासुद्धा आम्हाला मिळणार असं शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं. तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराची चाचपणी